बघा, मला आता ह्या विषयावरती काय बोलायचं नाही. पोलीस तपास करत आहेत, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. हे संपूर्ण प्रकरण काही भारतीय जनता पक्षाचं सरकार कथितानुसार राजकीय सुडापोटी केलेलं नाही आहे कोणी, आणि त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आहे. एक तक्रारदार आहेत, निवृत्त पोलीस, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत, कोणी भोसले, त्यांनीही तक्रार दाखल केलेली आहे. कोणी किती पैसे गोळा केले हा पोलीस तपासाचा भाग आहे. पैसे गोळा करून त्याचा काय विनियोग केला हा पोलीस तपासाचा भाग आहे. ज्या प्रकारचे आरोप गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या सरकारवर करत आहेत, बरं का, त्या प्रकारचा आरोप नाही आहे. हा आरोप त्या प्रकारचा नाही आहे. हवेत काही बोलायचं आणि भ्रम निर्माण करायचा हा स्पष्ट आरोप आहे. तुम्ही पैसे गोळा केले विक्रांतच्या नावाखाली, 58 कोटीचा आकडा समोर आलेला आहे. तुम्ही म्हणता 11,000 कोटी की काय 1100 कोटी, 11,000 हा फक्त 11,000 हा पोलीस तपासाचा भाग आहे. याच्यावरती मी काय म्हणणार, पण आम्ही सगळे कधीही राजकीय सुडापोटी राजकीय बदल्याच्या भावनेनं अशा प्रकारचे आरोप करत नाही आणि कारवाया करत नाही. तुमच्याकडे जर काही मनात भीती नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. तुम्ही अँटिसिपेटरी बेलसाठी जाताय, तुम्ही पळताय, तुम्ही भूमिगत होत आहे, तुम्ही इतके महान नेते आहात, तुम्ही इतके महात्मा आहात, तुम्ही आतापर्यंत असंख्य लोकांच्या भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले आहेत, तुम्ही लोकांना प्रेरणा दिलेली आहे कायद्यापासून पळू नका, आणि तुम्हीच पळताय रुग्णाला पाय लावून, असं पळू नका. माझं त्यांना आव्हान आहे, कोणी असेल गुन्हेगारानं कायद्याचं पालन केलं पाहिजे, कायद्याला सामोरं गेलं पाहिजे. अनेक प्रकरणं समोर येतील, अनेक प्रकरणं समोर येतील. अजून लोकांना ब्लॅकमेल करून धमक्या देऊन ईडीच्या तपास यंत्रणेच्या कोणी कुठे पैसे घेतले आणि थायलंडला कोणी पैसे जमा करायला लावले हे सुद्धा लवकर येते. थायलंड बँकॉकमध्ये, आय रिपीट, परदेशात कोणाकडून किती आणि कसे, आधी इथे आरोप करायचे, दबाव आणायचा मोठ्या प्रमाणात, धमक्या द्यायच्या ईडीच्या, सीबीआयच्या, आणि तुरुंगात टाकण्याच्या, आणि मग सौदा करण्यासाठी बँकॉक थायलंडला व्यवस्था करायची आणि तिथे पैसे जमा करायचे व तिथे पैसे स्वीकारायचे, असे अनेक प्रकरणं अनेकांची आता येतील. आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. बाळासाहेब ठाकरे असतील माननीय हिंदुहृदय सम्राट, मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, आम्ही सगळे, आमच्यावर एक संस्कार आहे, कोणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही आणि कोणाच्या कमरेखाली वार करायचं नाही. आम्ही तो केला नाही, सुरुवात तुम्ही केली आहे, तरी आम्ही संयम बाळगतो आहे. पण परदेशामध्ये पैसे कोण स्वीकारत होतं धमक्या देऊन, हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल, पण आधी या प्रकरणाचा निकाल लागू. सर, तुम्ही म्हणताय कमरेखालचे वार करणार नाही, पण भाजप वारंवार अशा प्रकारच्या कारवाया करते, कुठे त्यांना करू द्या ना, कंबर त्यांचीच मोडणार आहे.